लक्षात घ्या, हे इथलं पेनच काढलेली होती. असं आहे, ज्याचं त्याचं काम आहे, ज्याने ते चला. पोरं हुशार आहेत आपल्याकडचे, लागून जाईल त्याचा नंबर, त्याला कळतं. ए, हा फॉर्म्युला लिहून घ्या, फॉर्म्युला लिहून घ्या. दुसरं एक्झाम्पल येणार, हे नाही येणार. बर्थ रेटचा फॉर्म्युला लिहा. व्हॉट इज बर्थ रेट? काय? न्यू बर्थ अपॉन काय? अपॉन इनिशियल पॉप्युलेशन. टोटल नव्हे, पोट्टे काय करतील, टोटल पॉप्युलेशन लेतील. नाही, इनिशियल पॉप्युलेशन इंटू काय? 100. म्हणजे तर बर्थ किती होते? 8. इनिशियल पॉप्युलेशन काय? 20. बरोबर आहे ना? काय झालं बघा, 4 2 8, 4 5 20, मग काय 0.4. म्हणजे ग्रोथ किती, जर परसेंटेज जर केलं तर किती होईल ते? 40%. बरोबर आहे का नाही? असं येईल, लक्षात ठेवा. नाव और मग किंवा असं येईल, 40% म्हणण्यापेक्षा त्याचं असं येईल, 100 कट करून टाका. 4 ऑफस्प्रिंग पर लोटस पर इयर, पर कॅपिटा असतं इथे, पर लोटस पर इयर. इफ 4 इंडिव्हिज्युअल इन द लॅबोरेटरी पॉप्युलेशन ऑफ 40 फ्रुट फ्लाय डाईड ड्युरिंग द स्पेसिफाईड टाइम इंटरवल ऑफ 1 वीक. 40 फ्रुट फ्लाय होत्या, त्याच्यातल्या 4 गेल्या. नाव द डेथ रेट इन द पॉप्युलेशन ड्युरिंग दॅट पिरियड इज काय असणार आहे? ओके, टोटल डेथ अपॉन IP म्हणजे इनिशियल पॉप्युलेशन किती झाले? 4 अपॉन 40. मग किती किती झाले? 0.1 इंडिव्हिज्युअल पर फ्रूट फ्लाय पर वीक. हे कळायले? बर्थ रेट डेथ रेट काढता येईल, हा प्रश्न येणार आहे. समज लागले? नाव अनदर ॲट्रिब्यूट कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉप्युलेशन इज सेक्स रेशो. नाव सेक्स रेशो म्हणजे 1000 मुलांमाग किती मुली आहेत. ओके, टोटल नंबर ऑफ फिमेल विथ रिस्पेक्ट टू 1000 मेल, त्याला म्हणजे सेक्स रेशो. अनदर ॲट्रिब्यूट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पॉप्युलेशन इज सेक्स रेशो. अन इंडिव्हिज्युअल इज आयदर मेल ऑर फिमेल, बट अ पॉप्युलेशन हॅज काय रे? इंडिव्हिज्युअलला काय सेक्स असतो, मेल फिमेल, पण पॉप्युलेशनला काय असतो? सेक्स रेशो. 60% ऑफ पॉप्युलेशन आर फिमेल अँड 40% मेल. नाव पॉप्युलेशन ॲट एनी गिवन टाइम इज कंपोज ऑफ काय रे? इंडिव्हिज्युअल ऑफ डिफरंट एजेस. अँड इफ द एज डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं, म्हणजे परसेंटेज इंडिव्हिज्युअल ऑफ गिवन एज ऑर एज ग्रुप इज प्लॉटेड फॉर द पॉप्युलेशन, याचं काय असणार आहे? द रिझल्टंट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अन एज पिरॅमिड. पॉप्युलेशनला आणखी एक फीचर काय? एज पिरॅमिडचं एक फीचर आहे. ठीक आहे, कोणतं फीचर आहे? एज पिरॅमिड. नाव जरा लक्षात ठेवा. तर काय केलंय, कधी एज पिरॅमिड मिळेल हा प्रश्न तुम्हाला माहित पाहिजे. इफ द दोन गोष्टी आहेत काय? इफ एज डिस्ट्रीब्युशन, इफ एज डिस्ट्रीब्युशन ओके इज प्लॉटेड फॉर द पॉप्युलेशन, द रिझल्टंट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ एज पिरॅमिड. म्हणजे मग फॉर ह्युमन पॉप्युलेशन द एज पिरॅमिड जनरली शो एज डिस्ट्रीब्युशन ऑफ मेल अँड फिमेल इन अ कंबाईन डायग्राम. हे MCQ येणार आहे. असं नाही की फिमेल्स एका डायग्राम मध्ये आणि मेल्स एका डायग्राम मध्ये, एक एकाच डायग्राम मध्ये येईल. हे जे एज ग्रुप आहे याला म्हणायचं पिवळा पट्टा, प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे 15 खालचे, हे रिप्रोडक्टिव्ह 15 ते 35 किंवा 40 45 मधले, आणि वरचे जे आहेत पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. नाव द शेप ऑफ पिरॅमिड रिफ्लेक्ट काय? ग्रोथ स्टेटस ऑफ द पॉप्युलेशन, म्हणजे ते इन्क्रीज आहे, डिक्रीज आहे, डिक्लाईन आहे का, एक्सपांडिंग आहे का, स्टेबल आहे. ग्रोथ स्टेटस काय? वेदर इट इज अ ग्रोईंग म्हणजे एक्सपांडिंग, स्टेबल का, डिक्लाइनिंग म्हणजे डिक्रीज व्हायला लागलाय. आता हे प्रश्न येणार आहे शेप ऑफ पिरॅमिड. हा जो शेप आहे याला कोणता पिरॅमिड म्हणतात? कोण सांगतं मला? हा एक्सपांडिंग पर इसका शेप कैसा है? ये कौन सा शेप हो गया? ट्रायंगल. ये कौन सा हो गया? ट्रायंगल अगर है तो कौन सा हो गया? एक्सपांडिंग. ये कौन सा है? ये कौन?
आवाज येतो का? चला लक्ष द्या रे आता. चला, ट्रायंगल म्हणजे एक्सपांडिंग. ए, याच्यामध्ये काय रे? प्री रिप्रोड्यूटिव्ह आणि रिप्रोड्यूटिव्ह एज ग्रुप वाले लोक जास्त आहेत ऍज कम्पेअर टू पोस्ट रिप्रोड्यूटिव्ह. समजा लागले? म्हणून काय, एक्सपांडिंग वाढतच चाललंय. इकडं जवळपास रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोड्यूटिव्ह एज ग्रुप वाले लोक सारखेच आहेत, है ना? हे दोन लोक सारखेच आहेत म्हणून ते स्टेबलच राहिलंय. इकडं काय, कोणाची संख्या जास्त आहे? पोस्ट रिप्रोडक्टिव्ह वाले लोक जास्त आहेत आणि प्री रिप्रोडक्टिव्ह वाले काय झालेत? कमी झालेत. म्हणून हे काय, डिक्लाइनिंग. याला म्हणायचं निगेटिव्ह ग्रोथ. ही कसली ग्रोथ आहे? निगेटिव्ह ग्रोथ. बरेच युरोपियन कंट्री त्यांचं पॉप्युलेशन कमी व्हायला लागले. ओके, ही कोणती ग्रोथ झाली? पॉझिटिव्ह ग्रोथ आहे. आणि इकडं ग्रोथ रेट कसा आहे? झिरो ग्रोथ आहे इकडं. मग काय झाले फीचर? पहिलं फीचर झालं डेथ रेट, बर्थ रेट, डेथ रेट. दुसरं फीचर झालं सेक्स रेशो. तिसरं फीचर झालं एज पिरॅमिड. लक्षात ठेवा. नाव द साईज ऑफ पॉप्युलेशन टेल अस लॉट ऑफ अबाउट काय रे? इट्स स्टेटस इन द हॅबिटॅट, वेदर और व्हॉट एव्हर इकॉलॉजिकल प्रोसेस वी विश टू इन्व्हेस्टिगेट इन पॉप्युलेशन. व्हॉट आर इकॉलॉजिकल प्रोसेस? कॉम्पिटिशन, प्रिडेशन, दॅट इज अ पॅरासाइटिझम, म्युच्युअलिझम, हे आहे. आणि त्याचं काय स्टेटस आहे त्या हॅबिटॅटमध्ये? साईज जर खूप जास्त वाढली याचा अर्थ काय? ते पॉप्युलेशन एक्सपांडिंग आहे नाव. आणि जर रिअर स्पेसिस असतील त्याचा अर्थ त्याचं पॉप्युलेशन निगेटिव्ह फेज मध्ये. नाव बी व्हॉट एव्हर द इकॉलॉजिकल प्रोसेस वी विश टू इन्व्हेस्टिगेट इन पॉप्युलेशन, बीट द आउटकम ऑफ कॉम्पिटिशन विथ अनदर स्पेसिस, द इम्पॅक्ट ऑफ प्रिडेशन ऑर द इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड ऍप्लिकेशन, वी ऑलवेज व्हायोलेट देम इन टर्म ऑफ एनी चेंज इन द पॉप्युलेशन साईज. तर हा प्रश्न येणार आहे, कंबाईन प्रश्न येणार आहे. लक्षात ठेवा की प्रश्न येणार आहे इफेक्ट ऑफ इकॉलॉजिकल प्रोसेसेस. ज्या काही इकॉलॉजिकल प्रोसेसेस आहेत विदिन द पॉप्युलेशन इज स्टडीड बाय कोणत्या? समजा कॉम्पिटिशन विथ अनदर स्पेसिस ही एक प्रोसेस आहे. इफेक्ट ऑफ प्रिडेटर्स ऑर इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड ऍप्लिकेशन, मग आपण काय यूज करणार? वी ऑलवेज व्हायोलेट देम इन टर्म ऑफ काय? एनी चेंज इन द पॉप्युलेशन साईज म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी. द साईज किंवा नेचर कुड बी ॲज लो ॲज किती असते? लेस दॅन 10. ओके, ऑर गो इन टू द मिलियन्स. लेस दॅन 10 काय? सायबेरियन क्रेन ॲट भरतपूर वेटलँड इन एनी इयर, ऑर मिलियन मध्ये क्लायमेट मोनोस इन पॉन्ड. पॉप्युलेशन साईज मोर टेक्निकली काय शब्द वापरलाय? पॉप्युलेशन डेन्सिटी. ऍक्च्युली इट इज अ टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल पर युनिट एरिया डेझिग्नेटेड ॲज अ कॅपिटलियन अँड निड नॉट बी नियरली मेजर्ड सॉरी निड नॉट बी नेसेसरली मेजर्ड इन नंबर ओनली. पण तरी पण ऑल दो टोटल नंबर इज जनरली द मोस्ट अप्रोप्रिएट मेजर ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी. टोटल नंबर इज द मोस्ट अप्रोप्रिएट मेजर ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी. प्रश्न येईल मोस्ट अप्रोप्रिएट मेजर ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी, तर नंबरच सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यावरून आपल्याला कळेल ते पॉप्युलेशन डेन्स आहे का नाही. नाव इट इज इन द सेम इट इज इन द सम केसेस आयदर मिनिंगलेस ऑर डिफिकल्ट टू डिटरमाइन. नंबर डिटरमाइन करणं कधी कधी मिनिंगलेस होऊन जातं, शक्य नाही आहे, किंवा डिफिकल्ट टू डिटरमाइन. तुम्ही पैठणाच्या तलावामध्ये किती मासे आहेत हे वरून सांगू शकतात का? नाही, हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. हे मिनिंगलेस असतो कधी कधी नंबर. आता एक बघा, इन अन एरिया इफ देर आर 200 पार्थेनियम प्लांट, म्हणजे दॅट इज अ क्या कोणतं पार्थेनियम म्हणजे काय रे? काँग्रेस गवत आहे प्लांट. बट ओनली अ सिंगल ह्यूज बेनियन ट्री विथ लार्ज कॅनोपाय स्टेटिंग दॅट पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ बेनियन इज लो रिलेटिव्ह टू दॅट ऑफ पार्थेनियम अमाउंट टू बी अंडर एस्टिमेटिंग द इनॉर्मस रोल ऑफ बेनियन इन टोटल कम्युनिटी. सो इन सच केसेस, आता बघा तुम्ही, एक मोठं वडाचं झालंय आणि छोटे छोटे 200 काँग्रेसचे झाड आहेत. सो परसेंटेज कव्हर ऑर बायोमास इज द मिनिंगफुल मेजर ऑफ पॉप्युलेशन साईज इन दिस केस. मोठं वडाचं झाड आहे आणि त्याच्या खाली छत्र छायाला, समजा वडाचं झाड म्हणजे बीजेपी आणि आता उरलं सुरलं काँग्रेस आहे, तिथं काय आहे? ते जे कशाचं एक्झाम्पल आहे, तिथं नंबर काउंट होणार नाही. आता हा इथंच किती, आता काय पॉप्युलेशन म्हणजे बायोमास जास्त मॅटर करता. ओके, इन सच केसेस
द परसेंटेज कवर ऑफ बायोमास इज मोर मीनिंगफुल मेजर ऑफ पॉपुलेशन साइज. नाउ टोटल नंबर इज अगेन नॉट एन इजिली अडेप्टेबल मेजर इफ द पॉपुलेशन इज ह्यूज एंड काउंटिंग इज इम्पॉसिबल और वेरी टाइम कंज्यूमिंग. फॉर एग्जाम्पल इफ यू हैव अ डेंस लेबोरेटरी कल्चर ऑफ बैक्टीरिया इन अ पेट्री डिश व्हाट इज द बेस्ट मेजर टू रिपोर्ट इट्स डेन्सिटी. तर कॉलनीची साईज महत्त्वाची आहे ना. कॉलनी साईज किती तयार झालेली, एक एक बॅक्टेरिया तुम्ही मोजत बसणार आहे का रे? नाही, एक एक बॅक्टेरिया तुम्ही तिथं मोजत बसणार नाही आहेत. समजा एक कॉलनी सुरुवातीला इनिशियल डेजला ही कॉलनी एवढीच होती, एवढ्याच बॅक्टेरिया होत्या. मग त्याच्यावरनं कळतं की ते पहिल्या बऱ्याच त्याचं पॅरामीटर आहेत. मग आता ती एवढी ग्रो झाली म्हणजे कॉलनीची साईज वाढली म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी वाढायला लागली. आता ती परत 8-10 दिवसांनी आणखीन एवढी मोठी झाली. तर हे एक काउंट करतो आपण सम. आणि कधी कधी नंबर पण काउंट करतो. ते कसं असतं की त्या लेन्सवर असतं की तेवढ्या लेन्समध्ये किती बॅक्टेरिया दिसले त्याच्यावरनं मग ते बाकीचं रिलेटिव्हली वगैरे असं पण काढता येतं. ओके, समटाईम फॉर सर्टेन समटाईम. तरी पण मला ह्याचं कुठं जर प्रॉपर आन्सर तुम्हाला मिळालं तर मेसेज मी. ओके, ह्या प्रश्नाचं समटाईम फॉर सर्टेन इकॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन देर इज नो नीड टू नो द ॲब्सोल्यूट पॉप्युलेशन डेन्सिटी मग रिलेटिव्ह डेन्सिटी सर द पर्पज इक्वली वेल. आणि मग कुठल्या केसमध्ये रिलेटिव्ह डेन्सिटी, फॉर इन्स्टन्सेस द नंबर ऑफ फिश कॉट पर ट्रॅप इज गुड इनफ मेजर ऑफ इट्स पॉप्युलेशन डेन्सिटी इन इन द लेक. बघ, एका ट्रॅपमध्ये एकदा जाळं टाकल्यानंतर किती मासे यायला लागलेत, खूप जास्त येत असतील 70-80, त्याचा अर्थ बऱ्यापैकी पॉप्युलेशन डेन्सिटी. म्हणजे इथं रिलेटिव्ह डेन्सिटी, ॲब्सोल्यूट डेन्सिटी म्हणजे एक्झॅक्ट नंबर काउंट करणं आणि रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे ठीक आहे एका ट्रॅपमध्ये किती मासे येले त्यावरनं त्या तलावामध्ये मासे पॉप्युलेशन कमी आहे का जास्त आहे हे सांगणं. वी आर मोस्टली ऑब्लाइज टू एस्टिमेट पॉप्युलेशन साईज इनडायरेक्टली विदाउट ॲक्च्युली काउंटिंग देम ऑर सीईंग देम. हे पण पॉसिबल आहे त्या ॲनिमलला किंवा त्यांना न बघताच पॉप्युलेशन काउंट करणं. तर टायगर सेन्सस इन आवर नॅशनल पार्क ऑर टायगर रिझर्व इज ऑफन बेस्ड ऑन काय, पगमार्क आणि फिकल पॅलेट. पगमार्क आणि फिकल पॅलेट लक्षात ठेवा, पगमार्क आणि फिकल पॅलेट. समजायला लागले. नाव पॉप्युलेशन ग्रोथ, द साईज ऑफ पॉप्युलेशन फॉर एनी स्पेसिस इज नॉट अ स्टॅटिक पॅरामीटर. कळले, हे पगमार्क आणि फिकल पॅलेट टायगरसाठी. नाव साईज ऑफ पॉप्युलेशन फॉर एनी स्पेसिस इज नॉट स्टॅटिक पॅरामीटर. मतलब हे डायनामिक होत आहे, साईज चेंज होती रहेगी. नाव इट कीप चेंजिंग इन टाइम, बरोबर आहे, डिपेंडिंग ऑन द व्हेरियस फॅक्टर इन्क्लुडिंग फूड अवेल. कुठले कुठले 10 प्रश्न आहे. विच अमंग द फॉलोइंग फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज इन द पॉप्युलेशन साईज. तर नंबर वे काय, नंबर एक आहे फूड अवेलेबिलिटी. चांगलं जर फूड अवेलेबल असेल तर पॉप्युलेशन साईज वाढेल. दुसरं काय, प्रिडेशन प्रेशर. अगर ज्यादा होगा तर पॉप्युलेशन साईज कम हो जाएगी. और ॲडवर्स वेदर, अगर वेदर ॲडवर्स आहे तो भी पॉप्युलेशन साईज कमी हो जाएगी. तो दीज आर द फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज इन द पॉप्युलेशन. इन फॅक्ट इट इज द दीज चेंजेस इन द पॉप्युलेशन डेन्सिटी that give us some idea of what is happening to the population, whether it is flourishing or declining. Whatever might be the ultimate reason, the density of population in given habitat during given period fluctuate due to changes in 4 basic processes. हे लक्षात ठेवा. आता there are 4 basic processes which are responsible for the change in the population density in given habitat. Okay, बघा कुठले कुठले, 2 of which are नेटॅलिटी अँड इमायग्रेशन कॉन्ट्रीब्यूट इन्क्रीज इन पॉप्युलेशन ऑफ डेन्सिटी अँड 2 दॅट इज अ मोर्टॅलिटी अँड इमिग्रेशन दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्रीज इन पॉप्युलेशन. बरोबर आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आता नेटॅलिटी म्हणजे रेफर टू द नंबर ऑफ बर्थ ड्युरिंग गिवन पिरियड इन अ पॉप्युलेशन दॅट आर ॲडेड टू द इनिशियल डेन्सिटी. त्याला माहितीचं नेटॅलिटी की नवीन किती जणांचा जन्म झाला आहे, त्यामुळे पॉप्युलेशन साईज वाढेल. नाव मोर्टॅलिटी मतलब काय रे, नंबर ऑफ डेथ इन अ पॉप्युलेशन ड्युरिंग अ गिवन पिरियड. दोन शब्द इथं महत्वाचे आहेत. काय, नंबर ऑफ बर्थ ड्युरिंग अ गिवन पिरियड इन अ पॉप्युलेशन त्याला म्हणायचं नेटॅलिटी, अँड नंबर ऑफ डेथ इन अ पॉप्युलेशन ड्युरिंग गिवन पिरियड त्याला म्हणायचं मोर्टॅलिटी. नेटॅलिटीमुळे पॉप्युलेशनची साईज वाढेल तर मोर्टॅलिटीमुळे कमी होणार आहे. नाव इमायग्रेशन, इमायग्रेशन म्हणजे आय बोलले तर क्या हो रहा है, इन्कम. इन्कम बोलले तर अंदर आ रहा है. सो आता जसं काय झालंय, भाजपची पॉप्युलेशन डेन्सिटी वाढायला लागली कारण की त्याच्यामध्ये काय, इनकमिंग जास्त चालू. बरोबर ना, इमायग्रेशन इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेसिस दॅट हॅव कम इन टू हॅबिटॅट फ्रॉम एल्सवेअर ड्युरिंग द टाइम पिरियड अंडर कन्सिडरेशन. दुसरीकडून तरी त्याच, ते लय महत्वाचं आहे. इट इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ काय रे बाबा, सेम स्पेसिस
दॅट हॅव कम इन टू द हॅबिटॅट फ्रॉम एल्सवेअर ड्युरिंग द टाइम पिरियड अंडर कन्सिडरेशन. नाव दुसरं आहे काय रे, इमिग्रेशन, ई म्हणजे इलिमिनेशन. ओके, आता काय व्हायला लागले सध्या भाजपमध्ये, इमायग्रेशन, काँग्रेसमधनं इमिग्रेशन इज द, आता काँग्रेस ही सत्ता आली की त्याच्यामध्ये इमायग्रेशन आणि भाजपमधनं इमिग्रेशन होईल, लोक मतलबीत. सो इमिग्रेशन इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ पॉप्युलेशन हु लेफ्ट द हॅबिटॅट अँड गोज एल्सवेअर ड्युरिंग द टाइम पिरियड अंडर द कन्सिडरेशन. आणि काही काही लोक हॅबिटॅट घेऊनच निघायला लागले, काही लोक नुसतेच चालले आहेत. अशोक चव्हाण काय केले, हॅबिटॅट सोडून गेले, पण अजित दादा हॅबिटॅट घेऊनच तिकडे गेले आणि सोबतचे दुसरे बी ॲनिमल. हो कळतोय का असं आहे, समजायलंय ना, तो ये चीज आहे. नाव आगे बढते, हे डायग्राम महत्वाची, काय डायग्राम सांगते लक्षात ठेवा. ही डायग्राम आम्हाला सांगायला लागली की, ही डायग्राम सांगायली, सपोज कॅपिटल एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट अ टाइम टी, ओके, देन इट्स डेन्सिटी ॲट अ टाइम टी प्लस वन, म्हणजे टाइम बदलल्याच्या नंतर. तर लक्षात ठेवा, नेटॅलिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल बी और आयमिग्रेशन इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. तो ये क्या कर रहे, पॉप्युलेशन डेन्सिटी बढ़ा रहे, प्लस साइन है. ओके, तो यहाँ से देर इज अ इनकमिंग ऑफ इंडिविजुअल इन टू द पॉपुलेशन, तो पॉपुलेशन साइज बढ़ रही है. पर मोर्टेलिटी डिनोटेड बाय कैपिटल डी और इमिग्रेशन डिनोटेड बाय कैपिटल ई, तो ये क्या कर रहे, यहाँ से लोग कम कर रहे हैं, ये माइनस साइन है. याद रखना ये डायग्राम आएगी आएगी और क्या गलत है, तो नेटेलिटी एडिशन कर रहा है, इमिग्रेशन से भी एडिशन हो रहा है, बट मोर्टेलिटी और इमिग्रेशन से, ई वाला इमिग्रेशन से मतलब पॉपुलेशन की डेंसिटी कम हो रही है. यस और नो? तो इसलिए एक फॉर्मूला आता है, एन टी प्लस वन इज इक्वल टू क्या, मतलब ये फाइनल हो गया, ये इनिशियल, एन टी प्लस ब्रैकेट में क्या है, बी प्लस आई माइनस डी प्लस ई. हे लक्षात ठेवायचं, बी प्लस आय म्हणजे किती न वय इन्क्रीज झाली आणि इकडे काय झालं, किती डिक्रीज झालं, हे लक्षात ठेवा. इफ वी कॅन सी फ्रॉम द अबव इक्वेशन दॅट पॉप्युलेशन डेन्सिटी विल इन्क्रीज इफ द नंबर ऑफ बर्थ प्लस नंबर ऑफ इमिग्रेशन, म्हणजे काय, बी प्लस आय इज मोर दॅन नंबर ऑफ डेथ प्लस नंबर ऑफ इमिग्रेशन, म्हणजे डी प्लस ई. समजा बी भिडे, लक्षात ठेवा, भिडे काय ते, भिडे सरनेम आहे, फक्त एच काढायचं इथं, तुम्ही लक्षात ठेवायचं काय, भिडे बी आय डी ई. काय पोटे ते इथं प्लस मायनस मध्ये, अरे बाप रे काय होतं की तिथं, अबे कॉमन सेन्स लाव बे. ठीक आहे, बीडे बी मायनस डी. आता काय होईल, अंडर द नॉर्मल कंडिशन बर्थ अँड डेथ रेट आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द पॉप्युलेशन डेन्सिटी, हा एम सी क्यू आहे नॉर्मल कंडिशनमध्ये. बट द अदर टू फॅक्टर अज्युमिंग इम्पॉर्टंट ओनली अंडर द स्पेशल कंडिशन, कुठल्या, सपोज फॉर इन्स्टन्स, फॉर एक्झाम्पल, इफ अ फ्यू हॅबिटॅट इज जस्ट बिंग कॉलोनाइज, अगोदर तिथं कोणी काळं कुत्रं राहत नव्हतं, मग काय पांढरे कुत्रे राहत होते का, काय नव्हते राहत, कोणीच राहत नव्हतं, पण तिथं मग त्या स्पेसिसचं कोणीच नव्हतं, तिथं बाकीचे लोक होते. फॉर एक्झाम्पल, इफ अ न्यू हॅबिटॅट इज जस्ट बिंग कॉलोनाइज, नाव इमिग्रेशन मे बी कॉन्ट्रीब्यूट मोर सिग्निफिकंटली टू पॉप्युलेशन ग्रोथ दॅन द बर्थ रेट. जसं की चंद्रावर आता कोणीच राहत नाही, तर चंद्राचं सुरुवातचं पॉप्युलेशन कशामुळे वाढणार आहे, जे लोक पृथ्वीवरनं तिथं जातील त्याच्यामुळेच वाढेल, बरोबर आहे का नाही. त्याला माहितीचं स्पेशल कंडिशन मध्ये आयमिग्रेशन, आय वाला इज कॉन्ट्रीब्युटिंग द मोर सिग्निफिकंटली टू पॉप्युलेशन ग्रोथ ॲज कम्पेअर टू बर्थ रेट. समजायले, आता ग्रोथ मॉडेल दोन आहेत, एक्सपोनेन्शियल आणि लॉजिस्टिक. डज द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विथ टाइम शो एनी स्पेसिफिक और प्रिडिक्टेबल पॅटर्न, तर ग्रोथचा पॅटर्न पॅटर्न आहेत, एक जे शेप्ड ग्रोथ कर्व आहे, एक सिग्मॉइड कर्व, एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे, एक लॉजिस्टिक ग्रोथ आहे, तर आहे पॅटर्न. वी हॅव बीन सीन कन्सर्न अबाउट अन ट्रिपल्ड ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ अँड प्रॉब्लेम क्रिएटेड बाय इट इन अवर कंट्री अँड इट इज देअर फॉर नॅचरल फॉर अस टू क्युरियस इफ द डिफरंट ॲनिमल पॉप्युलेशन इन नेचर बिहेव द सेम वे ऑर शो सम रिस्ट्रेन ऑन ग्रोथ. तर त्याचं म्हणणं असं आहे की आपल्याला माहिती आहे की इंडियाची जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे ही एकदम सुसाट आहे आणि त्याच्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम पण आपल्या देशामध्ये क्रिएट झाले आहेत. त्याच्यामुळं नॅचरली आपल्याला, वी आर व्हेरी क्युरियस की डिफरंट ॲनिमलमध्ये पॉप्युलेशनचं नेचर कसं असणार आहे, आपल्यासारखंच आहे का काही त्याच्यामध्ये मर्यादा आहेत. परहॅप्स वी कॅन लर्न अ लेसन ऑर टू फ्रॉम द नेचर ऑन हाऊ टू कंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ. किंवा आपण निसर्गाकडनं शिकायला पण पाहिजे की पॉप्युलेशन ग्रोथ कशी कंट्रोल करायची. एक आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ, इथं दोन गोष्टी, रिसोर्सेस आर अनलिमिटेड, म्हणजे फूड आणि काय, स्पेस.
रिसोर्सेस अवेलेबिलिटी इज ऑब्विसली इसेन्शियल फॉर द अनइम्पिडेटेड ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. अनइम्पिडेटेड म्हणजे विदाउट एनी ब्रेक, कुठली रुकावट न घेता किंवा कुठलाही त्याला काय म्हणतात स्पीड ब्रेकर न घेता अनइम्पिडेड. इम्पिडेशन म्हणजे मतलब काय रेजिस्टन्स. अनइम्पिडेड म्हणजे विदाउट एनी रेजिस्टन्स. सो रिसोर्स अवेलेबिलिटी ऑब्विसली इसेन्शियल फॉर अनइम्पिडेटेड ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे सुसाड ग्रोथ. आयडियली व्हेन रिसोर्सेस इन द हॅबिटॅट आर अनलिमिटेड ही स्पेसिस हॅज अबिलिटी टू रिअलाइज फुल्ली इट्स इनेट पोटेन्शियल टू ग्रो इन नंबर ॲज डार्विन ऑब्झर्व्ड व्हाइल डेव्हलपिंग थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. समजा सगळं अवेलेबल आहे, खाणं फूड अवेलेबल आहे, स्पेस अवेलेबल आहे, तर प्रत्येक स्पेसिस जे आहे आपलं जे इनेट पोटेन्शियल आहे, आपलं इनेट पोटेन्शियल म्हणजे त्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये ते एखादी फिमेल किती बाळांना जन्म देऊ शकते ते आपलं किती ते 13 हे काय रिप्रोडक्टिव्ह जो पिरियड आहे समजा 15 ते 35 आपण जर पकडला किंवा 45 सॉरी तर 15 ते 45 किती झाला हा जवळपास 15 ते 45 जर बघितला किंवा 15 ते 50 पकडा मेनोपॉज 35 वर्षाचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड आहे फिमेलमध्ये तर ती 35 वर्षामध्ये जवळपास 13 बाळाला जन्म देऊ शकते. त्याला बायोटिक पोटेन्शियल म्हणतात ठीक आहे किंवा त्याला इनेट पोटेन्शियल म्हणतात. तर प्रत्येक स्पेसिस जे आहे त्याच्या इनेट पोटेन्शियलनं पॉप्युलेशन ग्रोथ करल अँड देन द पॉप्युलेशन ग्रो इन अन एक्सपोनेन्शियल किंवा दुसरा शब्द काय वापरलाय जिओमॅट्रिक फॅशन. इफ इन अन पॉप्युलेशन साईज ऑफ यन बर्थ रेट म्हणजे काय टोटल नॉट टोटल नंबर बट काय पर कॅपिटा बर्थ रेट आर रिप्रेझेंटेड ॲज अ काय स्मॉल बी अँड डेथ रेट अगेन पर कॅपिटा डेथ रेट ॲज डी. पर कॅपिटा म्हणजे 1000 लोक होते त्याच्यातले 10 लोक गेले तर पर कॅपिटा किती झालं 1000 लोक होते एका गावात वर्षभरात त्याच्यातले 100 मेले तर पर कॅपिटा काय झालं बर्थ डेथ रेट 10 झाला. बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना बघा जरा ए 10 नाही 1000 लोक होते वर्षभरात 100 मेले किती होईल तो 0.1 हा डेथ रेट झाला पर कॅपिटा पर इयर असं आहे ते कळले. किंवा 1000 लोक होते आणि 10 लोकांनी जन्म घेतला नवीन किती झालं मग काय झालं 0.01 काय झाला बर्थ रेट पर कॅपिटा पर इयर कळलं का तुम्हाला समजा लागले ना हे. हा तर आता मग ते म्हणते डीएन बाय डीटी म्हणजे चेंज इन द पॉप्युलेशन डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा तर बर्थ रेट डिनोटेड बाय कॅपिटल बी अँड डेथ रेट अगेन डिनोटेड बाय स्मॉल डी देन द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द पॉप्युलेशन डेन्सिटी मतलब चेंज इन पॉप्युलेशन डेन्सिटी ड्युरिंग अ युनिट टाइम पिरियड टी इज डीएन बाय डीटी म्हणजे चेंज इन द पॉप्युलेशन डेन्सिटी इज अ फॉर्म्युला काय डीएन बाय डीटी इज इक्वल टू बी मायनस डी इन टू एन हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते बी मायनस डी इज नथिंग बट द स्मॉल आर म्हणून डीएन बाय डीटीचा फॉर्म्युला येतो आर एन. काय फॉर्म्युला येतो डीएन बाय डीटीचा आर एन. डीएन बाय डीटीचा फॉर्म्युला काय आर एन हे महत्वाचं आहे. आर म्हणजे काय तर आर म्हणजे लक्षात ठेवा बी मायनस डी इज इक्वल टू आर. नाव आर इन दिस इक्वेशन इज कॉल्ड एमसीक्यू इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. इंट्रेन्सिक रेट म्हणजे किती तिचं बायोटिक पोटेन्शियल त्या फिमेलचं मॅक्सिमम ती किती इंडिव्हिज्युअल तयार करू शकते एका लाईफ पिरियडमध्ये त्याला म्हणायचं आर. तर आर इज इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज अँड इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर चुजन फॉर असेसिंग द इम्पॅक्ट ऑफ एनी बायोटिक किंवा अयोबायोटिक फॅक्टर ऑन पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे ते वाढायला का कमी व्हायला लागले हे सगळं आहे इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. टू गिव्ह यू सम आयडिया अबाउट द मॅग्निट्यूड ऑफ आर व्हॅल्यू फॉर द नॉर्वे रॅट आर इज 0.015 आहे अँड फॉर द फ्लोअर बिटल इट इज 0.12 आहे. नाव इन 1981 द आर व्हॅल्यू फॉर ह्युमन पॉप्युलेशन इन इंडिया वॉज 0.0205 आहे. फाइंड आउट द व्हॉट इज द करेक्ट आर व्हॅल्यू इज ओके करंट आर व्हॅल्यू काय ते बघावं लागेल म्हणजे आपल्याला तुम्हाला करंट बर्थ रेट आणि डेथ रेट माहीत पाहिजे. बर्थ रेट मायनस डेथ रेट काय असतं आर व्हॅल्यू असते आणि तो काय आहे हा प्रश्न येईल इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग इट यू नीड टू नो द बर्थ रेट अँड डेथ रेट ते देतील. बर्थ रेट एवढा आहे आपला सध्या डेथ रेट तेवढा आहे तुम्हाला आर व्हॅल्यू काढा किती तर तुम्हाला जमली पाहिजे आर व्हॅल्यू ठीक आहे. बर्थ रेट समजा ए
दहा आहे आणि डेथ रेट सुद्धा 10 आहे, आर व्हॅल्यू काय येईल 0, बरोबर आहे का नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. नाउ टू गिव्ह यू सम आयडिया अबाउट द मॅग्नेट्यूड ऑफ आर व्हॅल्यू, ते झालंय द अबो इक्वेशन डिस्क्राइब द एक्सपोनेन्शियल किंवा जिओमॅट्रिक ग्रोथ पॅटर्न ऑफ पॉप्युलेशन जिथं रिसोर्सेस लिमिटेड आहेत. नाउ अँड रिझल्ट इन द विच कर जे शेप्ड कर वेन वी प्लॉट दॅट इज अ कॅपिटल एन म्हणजे डेन्सिटी इन रिलेशन टू टाईम. इफ यू आर फॅमिलियर विथ द बेसिक कॅल्क्युलस यू कॅन डिराइव द इंटेग्रल फॉर्म ऑफ द एक्सपोनेन्शियल ग्रोथ इक्वेशन. आणि ते येतो काय हा महत्वाचा हा प्रश्न आलेला, एन टी इज इक्वल टू एन झिरो ई रेस टू आर टी. एन टी म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाईम, टी एन झिरो म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट अ टाईम झिरो ऑर इनिशियल पॉप्युलेशन डेन्सिटी. नाव आर इज द इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज, टी म्हणजे टाईम. आणि हा प्रश्न विचारला व्हॉट इज इन बाय ई, इट इज द बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम. आणि तो किती असतो 2.7. एवढंच लक्षात ठेवा, 18:28 किती तो 2.7 18:28 किंवा ते महत्वाचं आहे 2.7 18:28. आता इज अ बेच ऑफ बे बे बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिदम. आता जर लक्षात ठेवा, एनी स्पेस इज ग्रोईंग एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्स कंडिशन. एखादी स्पेस इज ग्रोईंग एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्स कंडिशन कॅन रीच इनॉर्मस पॉप्युलेशन डेन्सिटीज इन शॉर्ट पिरियड, तर होऊ शकतं. ठीक आहे, एनी स्पेस इज ग्रोईंग एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्स कंडिशन कॅन रीच इनॉर्मस पॉप्युलेशन डेन्सिटीज इन शॉर्ट पिरियड, खूप सारी त्याची संख्या वाढेल. म्हणून डार्विन सांगतो, डार्विन शोड हाऊ इवन अ स्लो ग्रोईंग ॲनिमल लाईक एलिफंट कुड रीच इनॉर्मस नंबर इन द अब्सेन्स ऑफ चेक. फॉर द फॉलोइंग इज अन एनेक्डोट पॉप्युलरली नॅरेटेड टू द डेमॉन्स्ट्रेट ड्रामॅटिकली हाऊ फास्ट अ ह्यूज पॉप्युलेशन कुड बिल्ट अप वेन ग्रोईंग देर इज अ ग्रोईंग एक्सपोनेन्शियली. जरा लक्ष द्या काय बोलायलं होतं. नाऊ जर का रिसोर्सेस अनलिमिटेड अनलिमिटेड असतील तर किती ग्रोथ होईल. आता इथं त्यांनी पॉप्युलेशन ग्रोथ कर दिलेले आहेत. पहिला जो आहे, वेन पॉप्युलेशन डेन्सिटी डिनोटेड बाय एन इज प्लॉटेड अगेन्स्ट द टाईम, दोन ग्रोथ कर्व मिळाले. जो रेड कलरचा आहे ते आहे वेन रिस्पॉन्स आर नॉट लिमिटिंग द ग्रोथ अँड प्लॉट इज रिस्पॉन्सेस आर नॉट लिमिटिंग द ग्रोथ. रिस्पॉन्सेस म्हणजे काय रे, रिसोर्सेस हे अनलिमिटेड आहेत आणि त्यामुळे ग्रोथ कशी व्हायला लागली, एक्सपोनेन्शियल. कसा कर्व मिळाला, जे शेप्ट. काय त्याचं एक्सपोनेन्शियल ग्रोथचा काय फॉर्म्युला आहे, चेंज इन पॉप्युलेशन डेन्सिटी डी एन बाय डी टी इज इक्वल टू आर एन. बट वेन रिस्पॉन्सेस आर लिमिटिंग द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन अँड प्लॉट इज लॉजिस्टिक, फॉर्म्युला काय येत आहे, अँड के इज हेअर कॅरिंग कॅपॅसिटी. एवढी कॅरिंग कॅपॅसिटी ह्या हॅबिटॅटची, म्हणजे ह्याच्या पलीकडे संख्या वाढणार आहे का, नाही. तर ते मग येतं डी एन बाय डी टी इज इक्वल टू आर एन इन ब्रॅकेट काय, के एन मायनस के, के एन मायनस के मायनस एन अपॉन के. सो डी एन बाय डी टी इज इक्वल टू आर एन इन ब्रॅकेट के मायनस एन अपॉन के. के इज द कॅरिंग कॅपॅसिटी, म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल, द ॲबिलिटी ऑफ हॅबिटॅट टू कॅरी द मॅक्सिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ दॅट स्पेसिस, त्याला माहिती त्याची कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे ना. आता या वर्गाची कॅरिंग कॅपॅसिटी किती, समजा 100, इथं 100च मुलं बसू शकतात, त्याची काय त्याला काय झाली त्या वर्गाची कॅरिंग कॅपॅसिटी. तसं पृथ्वीची कॅरिंग कॅपॅसिटी 50 बिलियन आहे, त्याच्या पुढे लोकसंख्या वाढणार आहे का, नाही. नाव आता पुढे बोलूया, एनी स्पेस इज ग्रोईंग एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्स कंडिशन कॅन रीच इनॉर्मस पॉप्युलेशन डेन्सिटी इन शॉर्ट पिरियड, करेक्ट आहे. आता मग ते एक राजा आणि एका मिनिस्टरची चेस याची गोष्ट आहे. प्रत्येक 64 घर आहेत, पहिल्या घरात एक दाणा ठेवायचा, दुसऱ्या घरात दोन, ते डबल डबल करत जायचे. पूर्ण राज्याचं जरी धान्य संपलं तरी ते 64 घरं पूर्ण होतात का, नाही. कारण ते एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे, इथं नंबर डबल होत असतं. 2 × 4 × 4 × 8 × 8 × 16 32 64 128 256 512, ठीक आहे. पुन्हा काय रे, 1024, ठीक आहे ना. हे तुम्हाला कसं माहिती आहे, हे काहीतरी जी बी वगैरे असंच मिळतं वाटतं, 512 रॅम वगैरे तसं आहे. नाव हे तुम्हाला माहित आहे. पुढं मग आता लॉजिस्टिक ग्रोथ काय, नो पॉप्युलेशन ऑफ एनी स्पेसिस इन नेचर हॅज ॲट इट्स डिस्पोजल अनलिमिटेड रिसोर्स टू परमिट एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ए काय म्हणे, लक्षात ठेवा की असं कुठलंही पॉप्युलेशन ऑफ जगातलं एकाही स्पेसिसचं पॉप्युलेशन असं नाही आहे नॅचरली हॅज ॲट इट्स डिस्पोजल अनलिमिटेड रिसोर्सेस टू परमिट एक्सपोनेन्शियल ग्रोथ. कुठं ना कुठं काही ना काहीतरी लिमिटेड रिसोर्सेस लिमिटेड असतातच.
दिस लीड टू द कॉम्पिटि आणि रिसोर्सेस जर लिमिटेड असेल तर काय होईल, कॉम्पिटिशन बिटवीन इंडिव्हिज्युअल फॉर लिमिटेड रिसोर्सेस. हे कॉम्पिटिशन काय, जर का लाखो जर जागा असत्या समजा 2-3-4-5 लाख MBBS च्या, तर एवढं कॉम्पिटिशनची गरज असते का? नाही. ओके, सो दिस जर का रिसोर्सेस लिमिटेड आहे तर कॉम्पिटिशन असेल. इव्हेंच्युअली द फिटेस्ट इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल विल सर्वाइव्ह अँड रिप्रोड्यूस. ओके, अँड द गव्हर्नमेंट नाव गव्हर्नमेंट ऑफ मेनी कंट्रीज हॅव ऑल्सो रिअलाइज दिस फॅक्ट अँड इंट्रोड्यूस व्हेरियस रिस्ट्रेन विथ व्ह्यू टू लिमिट ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ. सो इन नेचर अ गिवन हॅबिटॅट हॅज इनफ रिसोर्सेस टू सपोर्ट मॅक्सिमम पॉसिबल नंबर बियॉन्ड विच नो फर्दर ग्रोथ इज पॉसिबल. लेट अस कॉल दिस लिमिट ॲज अ नेचर्स कॅरिंग कॅपॅसिटी ऑर कॅपिटल के फॉर दॅट स्पेसिस इन दॅट पर्टिक्युलर हॅबिटॅट. कॅरिंग कॅपॅसिटीची त्यांनी डेफिनेशन दिलेली. काय दिलेलं आहे? कॅरिंग कॅपॅसिटीची डेफिनेशन दिलेली. इट इज द ॲबिलिटी काय, इट इज द ॲबिलिटी ऑफ हॅबिटॅट टू सपोर्ट मॅक्सिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेसिस. ओके, त्यांना प्रॉपर फूड आणि स्पेस अवेलेबल आहे. परत वाचतो, नेचर गिवन हॅबिटॅट हॅज इनफ रिसोर्सेस टू सपोर्ट मॅक्सिमम पॉसिबल नंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसिस बियॉन्ड विच नो फर्दर ग्रोथ इज पॉसिबल. सो लेट अस दिस लिमिट ॲज अ नेचर्स कॅरिंग कॅपॅसिटी फॉर पर्टिक्युलर स्पेसिस इन दॅट पर्टिक्युलर हॅबिटॅट. नाव पॉप्युलेशन ग्रोईंग इन हॅबिटॅट विथ लिमिटेड रिसोर्सेस शो इनिशियली कुठली फेज असते, लॅक फेज. ती खूप जास्त आहे का? नाही. विच इज फॉलोड बाय काय, फेज ऑफ ॲक्सलरेशन, किंवा त्याला आपण म्हणतो लॉग फेज किंवा एक्सपोनेन्शियल फेज, अँड देन फेज ऑफ डिसलरेशन, अँड फायनली काय आहे, असिम्प्टोट. हा MCQ आहे, लक्षात ठेवा, हा असिम्प्टोट आहे. म्हणून अ प्लॉट ऑफ n इन रिलेशन टू टाइम रिझल्ट इन अ काय, सिग्मॉइड कर्व. इकडं समजा वाय ऍक्सिस वर n घेतलंय, पॉप्युलेशन डेन्सिटी, इकडे टाइम घेतलाय, तर कुठला कर्व येईल, सिग्मॉइड कर्व. अँड दिस टाइप ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज काय, वर्ल्ड हस्ट पर लॉजिस्टिक ग्रोथ, अँड इज डिस्क्राइब बाय द फॉलोइंग इक्वेशन. काय विसरायचं नाही, dn/dt इज इक्वल टू rn इन ब्रॅकेट काय, के मायनस एन अपॉन के, वेअर एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट अ टाइम टी. नाव आर इज द इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज, और के इज द कॅरिंग कॅपॅसिटी. आता जरा लक्षात ठेवा, तुम्हाला त्या चार फेजेस कळल्या का, चार फेजेस कळल्या का? समजा ह्या चार फेजेस आहेत. सुरुवातीची जी फेज आहे, जरा लक्षात ठेवा, हा कोणता कर्व आहे, सिग्मॉइड कर्व. ही जी फेज काय, हिचं नाव काय, लॅग फेज आहे. पुन्हा इथपर्यंत काय फेज आहे, लॉग फेज, किंवा ह्याला दुसरं नाव काय, एक्सपोनेन्शियल फेज, किंवा त्याने एक नाव दिलं काय, फेज ऑफ ॲक्सलरेशन. म्हणजे इथं पॉप्युलेशन खूप जास्त पद्धतीनं, खूप जास्त पटीनं वाढायलंय, पुन्हा हळूहळू स्लो व्हायला लागले. हे काय, फेज ऑफ डिसलरेशन. हे काय, फेज ऑफ डिसलरेशन. आणि इकडे काय आहे, जिथं ग्रोथ रेट झिरो झालाय, बर्थ रेट आणि डेथ रेट इक्वल झालाय, याला काय म्हणायचं, अ सिम्प्टोट. त्याला एक दुसरा शब्द आहे काय, अ स्टॅच्यू किंवा स्टेशनरी फेज आहे. स्टेशनरी, आलं लक्षात, स्टेशनरी फेज आहे, किंवा असिम्प्टोट, जिथं ग्रोथ रेट झिरो आहे, बर्थ रेट अँड डेथ रेट सारखंच आहे. मॅक्सिमम चांगली कोणती आहे, ए बायोटेक्नॉलॉजी बॅक्टेरिया. बायोटेक्नॉलॉजीमधल्या ज्या बॅक्टेरिया आहेत, त्या कुठल्या फेजमध्ये राहिल्या पाहिजे, तर जास्त वेळ लॉग किंवा एक्सपोनेन्शियल फेजमध्ये, तर त्या बायोलॉजिकली ॲक्टिव राहतील. बर, आता पुढं बोलूया, जरा लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आहे. सिन्स रिसोर्सेस फॉर ग्रोथ फॉर मोस्ट ॲनिमल पॉप्युलेशन आर फायनाईट अँड बिकम लिमिटिंग सुनर ऑर लेटर. ओके, मी आमच्या गावाकडे एक म्हण आहे बघा, फुकट तर गंगाची वाळू सुद्धा पुरत नाही. म्हणजे आज न उद्या चला, भलेही रिसोर्सेस आपल्याकडं लिमिटेड नसतील, चांगले आहेत, पण आज न उद्या चला ते काय होणार आहेत, लिमिटेडच होणार आहे, लक्षात ठेवा. सम रिसोर्सेस फॉर ग्रोथ, सॉरी, सिन्स रिसोर्सेस फॉर ग्रोथ फॉर मोस्ट ॲनिमल पॉप्युलेशन आर फायनाईट, फायनाईट म्हणजे डेफिनेट आहेत, अँड बिकम लिमिटिंग सुनर ऑर लेटर. नाव द लॉजिस्टिक ग्रोथ मॉडल इज कन्सिडर्ड मोर रिअलिस्टिक वन. MCQ कोणतं, एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल का लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल मोर रिअलिस्टिक आहे? लॉजिस्टिक ग्रोथ मॉडल इज अ मोर रिअलिस्टिक आहे. गॅदर फ्रॉम गव्हर्नमेंट सेन्सस डेटा द पॉप्युलेशन फिगर फॉर इंडिया फॉर द लास्ट 100 इयर्स, प्लॉट देम अँड चेक विच ग्रोथ पॅटर्न इज इव्हिडेंट. आपल्याकडे तर सध्या एक्सपोनेन्शियलच ग्रोथ आहे, ठीक आहे, पॉप्युलेशन साईज वाढायला लागली. मोदीजीच किती काउंट करतात बघा ना, 125 करोड पासून ते 140 पर्यंत गेले. आता लोकसभेत म्हणतात मेरे 150 करोड देशवासी. ओके,
समोर बसलेले लोक ऐकतात मोदीजीला, कळतंय का? हे कळायलंय. आता लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन काय, हे लय महत्वाचा मुद्दा आहे. लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन म्हणजे काय? आता समजून घ्या, हे समजूनच घ्यायचंय. लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन म्हणजे काही लोक असे आहेत की ज्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बच्चू तयार करण्याची ॲबिलिटी आहे, प्रोजेनी बनवायची. ॲट ए टाईम लगे हसायला लागले, ॲट ए टाईम ते हजार हजार बाळांना जन्म देऊ शकतात, हजार, 5,000, 10,000. आपण एका ह्याच्यातच आहोत. तर मग दोन टाईपचे सिलेक्शन आहेत, आर सिलेक्शन आणि के सिलेक्शन. इथे दोन टाईपचे सिलेक्शन असतात. लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन समजून घ्या, चॅप्टर्स कळत नाही काय लोकांना. पॉप्युलेशन इव्हॉल्व टू मॅक्सिमाइज देअर रिप्रोड्युटिव्ह फिटनेस. पॉप्युलेशनचा मेन पर्पज आहे, ते इव्हॉल्व होतात टू मॅक्सिमाइज देअर रिप्रोड्युटिव्ह फिटनेस, ऑल्सो कॉल्ड द डार्विनियन फिटनेस. म्हणजे काय? हाय आर व्हॅल्यू. रिप्रोड्युटिव्ह फिटनेस वाढवणे म्हणजे जास्तीत जास्त एका जन्मामध्ये मुलं बनवणे. सो पॉप्युलेशन इव्हॉल्व टू मॅक्सिमाइज देअर रिप्रोड्युटिव्ह फिटनेस ऑर डार्विनियन फिटनेस इन इन द हॅबिटॅट इन विच दे लिव्ह. रिप्रोड्युटिव्ह फिटनेसला आर म्हणलेलं आहे. अंडर पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन प्रेशर ऑर्गॅनिझम इव्हॉल्व टुवर्ड द मोस्ट इफिशियंट रिप्रोड्युटिव्ह स्ट्रॅटर्जी. काय पाहिजेत? सम ऑर्गॅनिझम ब्रीड ओनली वन्स इन देअर लाईफ टाईम, वाईल अदर ब्रीड मेनी टाईम्स ड्युरिंग देअर लाईफ टाईम. मग कुठले ऑर्गॅनिझम आहे दे ब्रीड ओनली वन्स इन देअर लाईफ टाईम, हा प्रश्न आहे. ब्रॅकेट एमसीक्यू. पॅसिफिक सॅल्मॉन फिश आणि बांबू ट्री. एक ॲनिमल घेतलाय, पॅसिफिक सॅल्मॉन फिश आणि बांबू ट्री. अरे हे तरी सलमान फिश एकदा तरी ब्रीड करायला आहे, आमचा सलमान खान तर एकदा बी ब्रीड करत नाही, लक्षात घ्या. असं एक लक्षात ठेवा, है ना. ब्रीडिंग म्हणजे मुलं तयार करणे, लक्षात, ते महत्वाचं आहे. पुढं म्हणजे त्याला मुलगा वगैरे झाला का सलमान खानला? काही युट्यूबवर व्हिडिओ एक दिवशी तुम्ही बघितला, ये देखो सलमान खान का परिवार इस देश में है, बेटा हुआ 19 साल का. काही पण पॅसिफिक सलमान फिश आणि दे ब्रीड ओनली वन्स इन देअर लाईफ आणि काय बांबू ट्री, वेल द अदर ब्रीड मेनी टाइम्स ड्युरिंग देअर लाईफ टाईम. काय? मोस्ट ऑफ द बर्ड्स आणि मॅमल्स या पण आहेत. आता दुसरं लक्षात ठेवा, सम प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ स्मॉल साईज ऑफ स्प्रिंग. कोण कोण आहेत? दे प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ स्मॉल साईज ऑफ स्प्रिंग. लक्षात ठेवा, ऑइस्टर अँड पेलॅजिक फिश. हे विसरायचं नाही, हे महत्वाचं आहे. सम प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ काय? स्मॉल साईज ऑफ स्प्रिंग. काहीची अशी रिप्रोडक्टिव्ह इफिशियन्सी आहे, खूप छोटे पण खूप जास्त प्रमाणात ऑफस्प्रिंग तयार करतात. मग ऑइस्टर अँड पेलॅजिक फिश, वाईल अदर प्रोड्युसेस स्मॉल नंबर ऑफ काय? लार्ज साईज ऑफ स्प्रिंग. म्हणजे स्मॉल नंबर ऑफ काय? तीनच ऑफस्प्रिंग तयार केलेत, पण किती? लार्ज साईज ऑफस्प्रिंग. त्यामध्ये काय येईल? बर्ड अँड मॅमल. तर वरचे जे आहेत त्याला आपण काय म्हणतो? कोण सांगते मला? दोज ॲनिमल विच प्रोड्युसेस. ओके, कोणचं सिलेक्शन म्हणतो आपण त्याला? वरचं आर सिलेक्शन असतं, जे लार्ज नंबर ऑफ, ओके, स्मॉल साईज इंडिव्हिज्युअल म्हणजे खूप जास्त पैदा करायला, ते आर सिलेक्शन आहे. आणि सांगतो तुम्हाला, आणि मोठमोठे ॲनिमल आपण जे आहेत के सिलेक्शन मध्ये येतो. तर सो विच इज डिझायरेबल फॉर मॅक्सिमम फिटनेस, हे व्हेरिएबल असतं. आता काय म्हणतात? लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन. लाईफ हिस्ट्री म्हणजे काय? पृथ्वीवर, पृथ्वी तलावर असलेली लाईफ, त्याची हिस्ट्री म्हणजे त्याचा इतिहास. मग तुम्ही मला सांगा, लाईफ इज ओरिजिनेटेड इन वॉटर ॲज अ युनिसेल्युलर सेल. मग त्याच्यापासून काय झाले? सुरुवातीला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच, नंतर मल्टीसेल्युलर, मग नंतर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांट ॲनिमल आहे. आता तुम्ही बघा, काही फंगायमध्ये किंवा प्रोटिस्टामध्ये घ्या, ते ॲट ए टाईम हजारो प्रोजेनी तयार करतात, आयदर व्हाया असेक्स रिप्रोडक्शन ऑर वॉट एव्हर इट मे बी. पण आता तसं राहिलं का? नाही. आता जे मोस्ट ॲडव्हान्स्ड आहेत, आपण हजारो ॲट ए टाईम एका लाईफमध्ये हजारो मुलं पैदा करू शकतो का? आपण नाही. किती आपलं बायोटिक पोटेन्शियल? फक्त 13. आपलं नाही, ते पण फिमेलचं बोलायचं मला. किती ते? 13.
मग झालंय काय, तर ही जी लाईफ हिस्ट्री आहे, हा जो इतिहास आहे लाईफचा, ह्याच्यामध्ये व्हेरिएशन होत गेलेले आहेत, म्हणून या चॅप्टरचं नाव लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन. काही ॲनिमल हे आर सिलेक्शन वाले आहेत. आर सिलेक्शन म्हणजे काय रे, खूप जास्त प्रमाणात तयार करायला लागले आहेत, हा ना. आणि काय लोक के सिलेक्शन वाले आहेत, की व्यवस्थित मोठमोठे ॲनिमल आहेत, त्यांची साईज मोठी मोठी पण संख्या कमी आहे. तर ते म्हणते कुठलं बेटर आहे, तर डिपेंडिंग ऑन द कंडिशन तसं असतं. मग इकॉलॉजिस्ट सजेस्ट काय करायला, टाईप हिस्ट्री ट्रेट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे ट्रेट म्हणजे कॅरेक्टर, हॅव इव्हॉल्व इन रिलेशन टू द कन्स्ट्रेंट इम्पोज बाय अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट ऑफ द हॅबिटॅट इन विच दे लिव्ह. याचा अर्थ काय जरा लक्षात ठेवा, या वाक्याचा अर्थ कसा आहे समजून सांगतो. या वाक्याचा अर्थ काही अशा प्रमाणात आहे, या वाक्याचा अर्थ कसा आहे जरा समजून घ्या. अकॉर्डिंग टू इकॉलॉजिस्ट, की जे लाईफ हिस्ट्री ट्रेट आहेत एखाद्या ऑर्गॅनिझमचे, म्हणजे त्याच्या लाईफचे फीचर, दे हॅव इव्हॉल्व इन रिलेशन टू काय, कन्स्टंट म्हणजे काय, रेजिस्टंट, शोन बाय काय, अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट ऑफ द हॅबिटॅट इन विच दॅट ऑर्गॅनिझम लिव्ह. तर इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हिस्ट्री ट्रेट डिफरंट स्पेसिस इज करंटली अँड इम्पॉर्टंट एरिया ऑफ रिसर्च बिंग कंडक्टेड बाय इकॉलॉजिस्ट. मग तुम्हाला माहित पाहिजे की आर सिलेक्शन अँड के सिलेक्शन काय, इथं दोन एक्झाम्पल अतिशय महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ओके, दोन एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजेत. तुम्ही मला सांगा असे कोणते एक्झाम्पल आहे जे ते प्रश्न येऊन गेला आहे, दे ब्रीड ओनली वन्स इन देअर लाईफ. एक तर कळलं आम्हाला काय, सलमान फिश, ओके, पॅसिफिक सलमान फिश आणि बांबू ट्री. अँड दुसरे, दे ब्रीड्स मेनी टाईम इन देअर लाईफ, बर्ड्स अँड मॅमल. दुसरं, एकदम स्मॉल नंबर ऑफ पण खूप जास्त प्रमाणात इंडिव्हिज्युअल तयार करतात, ते कोण आहे, ऑयस्टर अँड पेलॅजिक फिश. कोण आहे तो, ऑयस्टर अँड पेलॅजिक फिश. ओके, खूप जास्त प्रमाणात ते, लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा, पोपो लक्षात ठेवा, ते का पो लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि मोठमोठे ॲनिमल कमी नंबरचे, ते कोण आहेत, बर्ड आणि मॅमल्स आहेत. बरं, उद्या चला घेऊया आर सिलेक्शन के सिलेक्शन काय. आता हे झाले लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन, कशाबद्दल बोलतो आपण, लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन. आता अतिशय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, पॉप्युलेशन इंटरॅक्शन. कॅन यू थिंक ऑफ एनी नॅचरल हॅबिटॅट ऑन अर्थ दॅट इज लिमिटेड जस्ट बाय अ सिंगल स्पेसिस? नाही, या जगात अशी एकही हॅबिटॅट नाही तिथं फक्त एकच स्पेसिस राहते, कुठली ना कुठली दुसरी स्पेसिस आहेच. देर इज अ नो सच हॅबिटॅट अँड सच सिच्युएशन इज इव्हन इनकन्सिवेबल, ते अस्तित्वातच नसणार आहे. फॉर एनी स्पेसिस द मिनिमल रिक्वायरमेंट इज वन मोर स्पेसिस ऑन विच इट कॅन फीड. एक, इवन अ प्लांट स्पेसिस विच कॅन मेक इट्स ओन फूड कॅनॉट सर्वाइव्ह अलोन अँड इट नीड सॉइल मायक्रोब टू ब्रेक डाऊन द ऑर्गॅनिक मॅटर इन सॉइल अँड रिटर्न द इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट फॉर ऍब्झॉर्प्शन, म्हणजे फॉर मिनरलायझेशन. प्लांटला सुद्धा काही मायक्रोबची गरज आहे. अँड देन हाऊ विल द प्लांट मॅनेज पॉलिनेशन विदाउट ॲनिमल एजंट, प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे, ठीक आहे. इट इज ऑबियस दॅट इन नेचर ॲनिमल प्लांट युअर इवन मायक्रोब्स डू नॉट अँड कॅनॉट लिव्ह इन आयसोलेशन बट दे इंटरॅक्ट इन अ व्हेरियस वे टू फॉर्म बायोलॉजिकल कम्युनिटी. नाऊ कम्युनिटी इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ डिफरंट स्पेसिस. इवन इन मिनिमल कम्युनिटी मेनी इंटरॅक्टिव्ह लिंकेज, इवन इन मिनिमल कम्युनिटीज मेनी इंटरॅक्टिव्ह लिंकेज एक्झिस्ट ऑल दो ऑल मे नॉट बी रिअली अपेरंट. काही मग इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन अरायजेस, म्हणजे स्पेसिसच वेगवेगळे, इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन अरायजेस फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ काय, टू डिफरंट स्पेसिस ऑर सेम स्पेसिस, टू डिफरंट स्पेसिस. अँड दिस कुड बी काय, बेनिफिशियल असेल एकाला किंवा दोघाला पण, पण डेट्रीमेंटल असेल, दोघांना नुकसान होईल, ऑर न्यूट्रल असतं आहे, दोघांना पण ना हार्म ना फायदा आहे, टू वन ऑफ द स्पेसिस ऑर बोथ. नाव असायनिंग द साईन, बेनिफिशियल असेल तर पॉझिटिव्ह आणि डेट्रीमेंटल असेल तर निगेटिव्ह आणि न्यूट्रल असेल तर झिरो. लेट अस लुक ॲट द ऑल पॉसिबल आउटकम ऑफ इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. स्पेसिस ए स्पेसिस बी अँड नेम ऑफ इंटरॅक्शन. स्पेसिस ए अँड स्पेसिस बी दोघं पण पॉझिटिव्ह आहेत, याला काय म्हणायचं, म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझममध्ये दोघांना पण फायदा होत असतो. आता इकडं स्पेसिस ए आणि स्पेसिस बी दोघांना पण, लक्ष द्या रे, लक्ष दे, काय करायला लक्ष दे ना, कोण खेळायला का काय, काय करायला रे, ते लक्ष दे रे. हा, हे बघा, कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशनमध्ये दोघांना पण नुकसान आहे. प्रिडेशन, एकाला फायदा एकाला नुकसान आहे. कोणाला फायदा आहे, प्रिडेटरला, नुकसान कोणाचं आहे, प्रेचं.
पॅरासाइटिझम, एकाला फायदा एकाला नुकसान, कोणाला फायदा आहे? पॅरासाइटला फायदा, नुकसान कोणाला आहे? होस्टला. कमेन्सलिझम, एकाला फायदा एक न्यूट्रल आहे, बरोबर आहे, एकाला फायदा एक न्यूट्रल आहे. आणि अमेन्सलिझम मध्ये काय, एक न्यूट्रल आहे तर एकाला नुकसान आहे. अमेन्सलिझमचं एक्झाम्पल काय, अँटीबायोटिक. कमेन्सलिझमचे किती पण एक्झाम्पल आहेत. ओके, ते जे कॅटल इग्रेट आहे, ठीक आहे, त्याच्यावर बसलेला कावळा. ओके, एपिफायटिक ग्रोथ ऑफ प्लांट ऑन मँगो ट्री, हे कमेन्सलिझमचे एक्झाम्पल आहेत. बरं बोलूया, बोथ द स्पेसिस बेनिफिट, बोथ द स्पेसिस बेनिफिट इन म्युच्युअलिझम अँड बोथ लूज इन काय, कॉम्पिटिशन इन देअर इंटरॅक्शन विथ इच अदर. अँड बोथ पॅरासायटिझम अँड प्रिडेशन ओनली वन स्पेसिस बेनिफिट, आणि काय होतं, आयदर पॅरासाइट ऑर प्रिडेटर रिस्पेक्टिवली. अँड द इंटरॅक्टिंग काय, दुसरं इंटरॅक्टिंग इज अ डेट्रीमेंटल टू अदर स्पेसिस. काय, पॅरासाइटमध्ये होस्टला नुकसान होईल, तर प्रिडेशनमध्ये कोणाला नुकसान होईल, प्रेला. नाउ द इंटरॅक्शन वेअर वन स्पेसिस इज बेनिफिटेड अँड द अदर इज नाइदर बेनिफिटेड ऑर नॉर हार्म्ड रिमेन न्यूट्रल, त्याला काय म्हणायचं, कमेन्सलिझम. इन अमेन्सलिझम ऑन अदर हँड द वन स्पेसिस इज हार्म्ड वेर एज द अदर इज अनएफेक्टेड. द अमेन्सलिझमचं बेस्ट एक्झाम्पल काय, अँटीबायोटिक. नाउ प्रिडेशन, हे एमसीक्यू, प्रिडेशन किंवा पॅरासायटिझम अँड कमेन्सलिझम शेअर अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक, काय, द इंटरॅक्टिंग स्पेसिस लाई क्लोजली टुगेदर. ओके, ते एकमेकासोबतच राहिलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल एकमेकाला. आलं का लक्षात, येते का लक्षात? प्रिडेशन, पॅरासाइटिझम अँड कमेन्सलिझम शेअर अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक, द इंटरॅक्टिंग स्पेसिस लाई क्लोजली टुगेदर. तरच पॅरासाइट आणि होस्ट सोबत राहत असतील, तरच पॅरासाइटला पॅरासाइट जगतील. प्रिडेशन आणि प्रे एकाच हॅबिटॅटमध्ये राहत असतील, तरच प्रिडेटर जगतील. कमेन्सलिझममध्ये त्याला फायदा व्हायला येतो आणि जो न्यूट्रल राहिला तो सोबत राहत असतील, तरच ते जगतील, अदरवाईज शक्य नाही. बिकॉज द इंटरॅक्टिंग स्पेसिस लाईव्ह क्लोजली टुगेदर. तीन लक्षात, पीपीसी. मग व्हॉट इज इन बाय प्रिडेशन, मला वाटतं आपण उद्याच्याला बोलूया. ते चला, याला डन करून टाकू, ठीक आहे का? थँक्यू.